नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या लायका युट्यूब चॅनल थॉट्सअपीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तर अमरावती युनिव्हर्सिटीने जसं की हिवाळी दोन हजार एकवीसच्या ज्या परीक्षा राहिल्या होत्या जे मग एल एल बी असो किंवा लॉच्या एक्झाम असो त्यामधल्या काही एक्झाम ज्या त्या एक्झाम राहिल्या होत्या पेपर काही राहिले होते तर भरपूर विद्यार्थ्यांची मेसेजसुद्धा येत होती की ते पेपर कधी होणार आहे तर त्या पेपरचं शेड्यूल आलेलं आहे ते शेड्यूल तुम्ही बघू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो हे शेड्यूल झाल्यानंतर भरपूर विद्यार्थी ऑनलाईन ऑफलाईनमध्ये सुद्धा कन्फ्यूज आहे त्याचंही लाईव्ह सेशन लवकरात लवकर राहणार आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो की विश्वसनीय पाठिंबा आणि विश्वसनीय चॅनल जे आहे ते थॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही पूर्ण अॅनालिसिस करून ज्याही अपडेट्स आणतो त्या अपडेट्स आम्ही महत्त्वपूर्ण अॅनालिसिस करूनच आणत असतो त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ हा हप्त्यातून किंवा एक वीकमधून एकदाच जरी पब्लिश झाला तरी त्यामध्ये क्वांटिटी जी आहे ते क्वांटिटी त्याची चांगलीच राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि क्वालिटीसुद्धा क्वांटिटीमुळे त्याची चांगली राहत असते तर विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांनी थॉट्स ऑफ युतला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नाही तर विद्यार्थ्यांनी सबस्क्राइब करा हे सबस्क्रायबर फक्त तुमचं जे रिलेटेड तुमच्या ज्या एज्युकेशन रिलेटेड अपडेटसाठी नाही तर हे सबस्क्रायबर तुमच्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे की ज्यामधून उपयुक्त गोष्टी ज्या ज्या उपयुक्त गोष्टी तुम्हाला शिकता येईल तसंच विद्यार्थी मित्रांनो की हे सर्कुलर जे आहे हे सर्कुलर तुम्ही तर बघू शकता कि चा ते घर, की या सर्कुलरमध्ये हिवाळीच्या परीक्षा ज्या आहेत त्याचं पूर्ण डेट्स आणि ह्या परीक्षा पूर्ण ऑनलाईन होणार आहे विद्यार्थी काही कन्फ्यूज झाले होते की सर हे ऑनलाईन एक्झाम कॉलेजमध्ये होणार आहे का तर कोणतीही तुमची एक्झाम कॉलेजमध्ये होणार नाही ही एक्झाम तुमची पूर्णपणे तुम्हाला घर घरूनच द्यायची आहे ऑनलाईन पद्धतीनेच द्यायची आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये इंजिनिअरिंगचे सुद्धा सब्जेक्ट आहे की त्याची एक्झाम बाकी होत्या त्या एक्झामचे सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसंच अमरावती विद्यापीठाबद्दल एक अजून अपडेट्स की या विद्यापीठाचा इंजिनिअरिंगचा रिझल्ट जो हो आहे तो लवकरात लवकर लागण्याची शक्यता सुद्धा जाहीर करण्यात येत आहे तर उद्या ते परवापर्यंत याची रिझल्ट जो आहे तो रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन यामध्ये कन्फ्युजन होत असेल त्या विद्यार्थ्यांनी थॉट्सअप्यूथला जॉईन्स करा आणि त्यानंतर लाईव्ह सेशन जे आहे ते लाईव्ह सेशन उगा राहणार आहे त्यामध्ये फेस टू तु फेस तुमचे प्रश्न जे आहे ते प्रश्न मांडा त्याचं पूर्णपणे निवारण जे आहे ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही करू तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सुद्धा जॉईन व्हा जय हिंद जय जे महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो